नमस्कार मित्रांनो, विनय कोठारी व्हिलॉग्स या माझ्या यूट्यूब चॅनलला आपले सर्वांचे स्वागत आहे. आज माझ्या एक मनात विचार, मी बऱ्याच दिवसापासून माझ्या वाईफला रिक्वेस्ट करत होतो किंवा फोर्स करत होतो की तिने गाडी शिकवावी ही माझी खूप 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 मनापासून इच्छा होती. आणि जेव्हा मी गाडी घेतली तेव्हा बेसिकली तिला मी क्लास पण लावून दिला होता, पण त्याच्यानंतर तिने क्लास पण केला, पण ते नंतर तिने काही 7-8 वर्षानंतर तिने कधी गाडीत ती बसलीच नाही, त्यामुळे तिला ती ॲक्च्युली झिरोच आहे ती अजून चालवायला. आणि माझी खूप मनापासून इच्छा होती की तिने गाडी चालवावी आणि तिचे जी स्वतःची कामं आहेत डे टू डे ॲक्टिव्हिटी तिने ती कार वापरून करावी. सो आज बरेच इन्सिस्ट करून ती आज तयार झालेली. आणि आम्हाला माझं हे आहेत आमचे किरण सर, हे ॲक्च्युली आज आजपासून तिचे ट्रेनर राहणार आहेत. आणि आजपासून आता हा डे वन आहे, ॲक्च्युली आज आहे 14 एप्रिल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. सो आज आम्ही ह्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, शिका वाचाल तर टिकाल ह्या त्यांचा एक म्हणायचे. आणि माझं पण बेसिकली असंच मत आहे, तुम्ही शिकलं पाहिजे जी काही गोष्टी आहे. आणि स्त्रियांनी तर मोस्ट ऑफ द टाईम माझा मी स्वतः असं मला वाटतं की त्यांनी कोणत्याही गोष्टीत मागे असायला नको, प्रत्येक पुरुषाच्या त्यांनी पावलाला पाऊल सांभाळ देऊन त्यांनी त्यांना साथ दिली पाहिजे. सो आज ह्याच आम्ही मुहूर्त निवडलेला आहे आणि आजपासून आमचा हा डे वन आहे. सो आजपासून किरण सर हिला गाडी शिकवणार आहेत, ते आमच्या घरी येणार आहे. ॲक्च्युली ते राहतात सिडगोला, कुठे राहतात सर? त्रिमूर्ती चौकात. ही जे ट्रेनर ॲक्च्युली, आणि किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सर? 17 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ते त्रिमूर्ती चौकातून दर रविवारी आमच्या घरी येणार आहेत आणि हिला गाडी शिकवणार आहे. सो बघूया किती दिवसात ही गाडी शिकते. सो मंजू कसं वाटतंय, शिकशील ना? छान वाटतंय. हां हां, सो ऑल दी बेस्ट तुला, आणि नक्की आशा करतो की तू लवकरात लवकर गाडी शिकशील. आणि सो आता बघूया आपण हा ॲक्च्युली सिरीज, आपण ॲक्च्युली हा व्हिडिओ अजून मी तुम्हाला ॲड करतो, हा व्हिडिओ बनवण्याचा जे उद्देश आहे ना हा आहे ॲक्च्युली, जस्ट माझ्या मनात विचार आला की याचं एक व्हिडिओ बनवू शकतो, जेणेकरून ही जर गाडी शिकू शकते तर घरात बसलेली कोणती स्त्रीही गाडी शिकू शकते आणि कॉन्फिडन्सली ती याच्यात थोडासा हा व्हिडिओ बघून तिला जर थोडासा कॉन्फिडन्स आला एखाद्या स्त्रीला आणि ती घराच्या बाहेर बसून काहीतरी तिने मोटिवेट होऊन काहीतरी केलं तर हा व्हिडिओ बनवण्याचं सार्थक झाला असं मी समजेन असं मला वाटतं. त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज आहे, बाकी दुसरा कोणताच नाही. सो थँक्यू. तुम्ही आशा करतो तुम्ही हा पूर्ण सिरीज जी आहे दर आठवड्याला तुम्हाला मिळणार आहे रविवारी, ती बघाल. जोपर्यंत ही गाडी शिकत नाही, जोपर्यंत ही गाडी शिकत नाही तोपर्यंत तुम्ही बनवत राहील. जोपर्यंत जर तुला 10 वर्ष लागलं ना तर रविवारी तुम्हाला हा व्हिडिओ होप सो लवकरात लवकर गाडी शिकेल आणि जो शिकेल बंद होईल अशी मी आशा करतो. तोपर्यंत धन्यवाद तुम्ही सर, आणि कोणतरी कोणती तुम्ही हे सिरीज बघाल असे मी आशा करतो. थँक्यू व्हेरी मच. उजव्या बाजूला एक्सलेटर, परत एकदा सांगा डाव्या बाजूला काय म्हणजे? हा हा, हँड ब्रेक काढायचं, उलटी उचलायचं बटन दाबायचं खाली खाली, बटन दाबा करा खाली, क्लच दाबा दाबा, पूर्ण दाबत जायचं प्रत्येक वेळेस दाबा पूर्ण असं टाइप ऑफ पहिला गिअर पुढे स्टेअरिंग पकडायचं, आता हळू क्लच सोडायचं, हळूहळू फिरव तुमच्याकडे, आता हळूहळू एक्सलेटर द्या, सोडून क्लच सोडा, सोडा क्लच. क्लच दाबून गिअर टाकायचं आहे मंजू, दाबा क्लच करून सेकंड गिअर माझ्याकडे मार, थोडा मार सर, क्लच चल थोडा क्लच, एक्सलेटर एक्सलेटर एक्सलेटर
एकच आहे हँडलचं. घरी एवढा सपोर्ट तुम्हाला कोणी करत नाही, तुमचे मिस्टर तुम्हाला एवढा सपोर्ट करताय, तर तुमचं काम हे त्या क्लिअर करणं, नाही तर कोणीही करत नाही. कारण लेडीज सहसा गाड्या चालवत नाही, डेअरिंग करत नाही, घाबरता. ते एवढे सपोर्ट तुम्हाला करताय तर तुम्ही डेअरिंग करायलाच पाहिजे, क्रिया करायलाच पाहिजे, 8 दिवसात गाडी शिकायलाच पाहिजे. आणि मी सांगतोय त्या क्रिया तुम्हाला फक्त करायची आहेत. चला फिरवा माझ्याकडं स्टेअरिंग नाही. खरंच आहे किरण सरांचं म्हणणं, आणि मी पण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो इच्छितो की लेडीजने आहे ना घरात, मी तर ह्या मताचा आहे, घरात बिलकुल बसू नये, डेअरिंग केली पाहिजे. आणि आपण जो म्हणतो ना इक्वेलिटी इक्वेलिटी, सो सरस तुम्ही खरंच सर्व लेडीजने मनातला जो भीती आहे ना, न्यूनगंड जो असतो ना, तो सोडला पाहिजे आणि बिंदास फील्डवर उतरायला पाहिजे. मी या मताचा आहे. त्यामुळेच मी माझ्या वाईफला बऱ्याच दिवसापासून सांगत होतो की तू शिक, काहीच होत नाही, काय बिंदा शिक, आहे गाडी आपल्याकडे तर तुला यायलाच पाहिजे. आणि आज ती बराच कन्व्हिन्स केल्यानंतर आज तयार झाली. ऍक्च्युली तयार नव्हती, काल पण रात्रीवर का किरण सर म्हणते सांगत होते, नाही 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 माझे पाय दुखत आहे, त्यांना आपण नेक्स्ट टप्पापासून चालू करू. असं नेक्स्ट नेक्स्ट आलंच नसतं ते, आलंच नसतं ते. तिला म्हटलं नाही ते येणार आहे 7 वाजता, तू रेडी राहा. सो अशा पद्धतीने आज पहिला दिवस आहे आणि आमचं भाग्य आहे की आम्हाला किरण सरांसारखे चांगले कोच मिळालेले आहेत. किती ते कॉन्फिडेंटली पहिल्याच दिवशी त्यांनी तिला गाडी चालवायला बसवलंय, नॉट अ जोक. आणि विशेष म्हणजे लेफ्ट साईडला त्यांचं हँडल्स पण नाही. हे बघा ज्या ड्रायव्हिंग स्कूलच्या गाड्या असतात सर, तुमच्या इथे गाड्यांना हे असतं ना लेफ्ट साईडला ब्रेक असतो, आमच्याकडे कंट्रोल असतो. येस, आता ही माझी प्रायव्हेट गाडी असल्यामुळे इथे काहीच नाही आहे. आम्ही फक्त गणपती बाप्पाचं नाव घेतलं आणि सुरुवात केलेली आहे. हे आहे ऍक्च्युली एरिया जो आहे या उपनगरचा, पोलीस स्टेशनचा जो रोड आहे तो एरियाच्या आहो आम्ही. आणि चालवते ती पहिल्या दिवसाच्या मानाने. इट्स सर काय वाटतं, चांगली प्रोग्रेस? चांगले चांगले, सरळ खरं. येस, बघूया किती दिवस लागतात. धन्यवाद सर. आणि मंजू कॉन्फिडन्स रा, येईल तुला गाडी. आय एम विथ यू, कम ऑन. सो आता सुरुवात झालेली आहे शिकवण्याची. ऍक्च्युली बघा हिला गाडी येत नाही, पण पहिल्याच दिवशी त्यांनी तिला स्टेअरिंगवर बसवलेलं आहे, नॉट अ जोक. हा जो कॉन्फिडन्स देतात किरण सर, त्याच्यामुळेच ते आज नाशिकमधले वन ऑफ द बेस्ट ड्रायव्हर ट्रेनर्स, म्हणजे जे लेडीजला किंवा जेंट्सला शिकवण्याचे वन ऑफ द बेस्ट जे काही आहेत ट्रेनर्स, त्याच्यातलं त्यांचं नाव घेतलं जातं. सो हिला गाडी येत नाही, पण पहिल्याच दिवशी त्यांनी बसवले तिला स्टेअरिंगला. बघा त्यामुळे तिचा कॉन्फिडन्स आहे थोडासा हळूहळू. ठीक आहे, घाबरते ती थोडी, पण इट्स ओके. बेसिकली म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन सांगतात ते. क्लच दाबा, आता गाडी चालू करा, क्लच दाबून गाडी चालू करायची. बघा किती बेसिक पासून, आता गिअरचे पण माहिती सांगणार आहे ते. किरण सर क्लचचं वगैरे पण सांगा तिला सर्व, कुठे कुठे काय काय असतो. एक्सलेटर दाबू नका, डाव्या बाजूचा क्लच असतो, मधला ब्रेक, उजव्या बाजूला एक्सलेटर. उजव्या पायाने आपल्याला क्लच, एक्सलेटर आणि ब्रेक ऑपरेट करायचे. डावा पाय, हो डावा पाय क्लच साठी स्पेशल राहील. हा नाही तो गिअर गाडी चालू करायची त्याच्या वेळेस हळूहळू क्लच सोडायचा असतो, नंतर क्लच सोडल्यावर एक्सलेटर प्रेस करायचं असतं. आता न्यूट्रल करा, गिअर सेंटरला थोडा पुढे घ्या. हा खरं, हा सर, हा आता माझ्याकडे क्रॉस करून फर्स्ट गिअर टाकायचं आहे पुढं. हो क्रॉस करून पुढं टाकला, क्लच पूर्ण दाबा, क्लच दाबत नाही तुम्ही म्हणून गिअर पडत नाही. तिसरा गिअर गेला तो चुकीचा आहे, खरं न्यूट्रल सेंटरला क्रॉस करून पुढं पुढं. हा इंडिकेटर उजव्या बाजूला द्यायचं, राईट खाली नाही, ते इंडिकेटर आहे आपलं, हे खाली करा. हो असं खाली करायचं. आता पूर्ण स्टेअरिंग तुमच्याकडे फिरवा, आपल्याला यू टर्न घ्यायचं आहे. फिरवा पूर्ण स्टेअरिंग, फिरवा भरपूर फिरवा, पूर्ण 8K पर्यंत फिरवा स्टेअरिंग. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. बघू शकता किती बेसिक बेसिक गोष्टी किरण सर सांगतात, काही टेन्शन. त्यामुळेच ते
सर्वांचे फेवरेट आहे गाडी शिकवण्यात. आणि साइड मिरर मध्ये बघा, माग कोणी नाही ना, हळूहळू क्लच सोडा, सोडा क्लच उचला हळूहळू पाय, डावा पायावरती उचलायचा हळूहळू. हा बरोबर आहे, बरोबर आहे, सोडा उचल पाय, हळूहळू उचला या हळूहळू, बरोबर आहे. आज मित्रांनो तारीख आहे 14 आणि संडे, सो आमचा प्लॅन आहे एव्हरी संडे एक तास सरेनारे शिकवायला. स्टेअरिंग बघा, पूर्ण कंट्रोल केली बघा तिने, पूर्ण गाडी जी आहे ती पूर्ण राईट साईड हळूहळू पूर्ण, आता हिने ऍक्च्युली एक्सलेटर जोरात देऊन पूर्ण राईट साईडला टाकली होती, तरी त्यांनी त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार पूर्ण कंट्रोल केली सरांनी गाडी. ऍक्च्युली मी पण माझा जीव भांड्यात घेऊनच मागे बसलेलो आहे. सेकंड गिअर माझ्याकडे माग क्रॉस करून, माझ्याकडे माग ओढा, माग ओढा, माग क्लच दाबा सर, सुरळू क्लच, चला सुरळू क्लच. या गाडीमध्ये विशेष असं आहे, ज्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ज्या गाड्या असतात त्याच्यात किरण सरांना लेफ्ट साईडला त्यांचं कंट्रोल पण असतं, पण आता ही माझी पर्सनल कार आहे त्यामुळे इथे काही त्यांच्या हातात कंट्रोल नाही आहे, सो ते त्यांच्या एक्सपिरियन्सनुसारच पूर्ण गाडी कंट्रोल करत आहे. बघा फर्स्ट टाइम ही बसलेली स्टेअरिंगवर व्हेकल गाडी चालवायला, तरी कॉन्फिडेंटली बघा किती आता एका मिनिटात, म्हणजे हा फर्स्ट डे विशेष म्हणजे. किरण सर कधीपासून आहे सर तुम्ही या फील्ड मध्ये? 17 वर्ष झाले साहेब मला. 17 वर्ष? 17 वर्ष. क्या बात है सर, 17 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन हे आज याच फील्ड मध्ये आहे आणि खूपच चांगल्या पद्धतीने शिकवतात ते. येस. आणि किरण सर, मग तुमची सी जी सेवा आहे, ऍक्च्युली सेवाच म्हणता येईल खरंच, तुम्ही स्त्रियांना म्हणा किंवा यांना खूप मार्ग मोकळा करून देतात, सो घरी येऊन पण तुम्ही शिकवतात कधी पण? कसं सर, मी रविवारी मला वेळ असतो. ओके. मी एक तास येतो, 500 रुपये घेतो सर. किती रुपये? 500 रुपये. 500 रुपये पर आवर? पर आवर. अच्छा अच्छा. आणि किती तासात साधारण शिकून जातात? तुमचा एक्सपिरियन्स काय आहे? इंडिव्हिज्युअली गाडी चालू शकतात? क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तुम्ही सर्व बेसिक नॉलेज देतात त्यांना? सर्व. आणि पुढे पण इन फ्युचर काही अडचण आली तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात? सो किरण, सो 500 रुपये वर ते सर मित्रांनो, आणि ते घरी येऊन सेवा देत आहेत घरी येऊन. आता मी राहतो नाशिक रोडला गंधर्व नगरी येथून, आणि ते राहतात सिडकोला. सिडकोला कुठे राहतात सर तुम्ही? त्रिमूर्ती चौकात राहतात. तिथून हे जवळजवळ 13-14 किलोमीटर इथे आलेले आहेत माझ्या वाईफला स्पेशली गाडी शिकवायला, ऑन माय रिक्वेस्ट. सो थँक्स अ लॉट सर. सो वर ते 1 आवरचे जे ते चार्जेस घेतात ते वर ते. मोस्टली लेडीजला शक्य नसतं ड्रायव्हिंग क्लास पर्यंत पोहोचणं. सो मित्रांनो, आपला हा जो ब्लॉग आहे ऍक्च्युली आपण एक याला माझ्या जस्ट मनात विचार आला की याचा पण एक युट्यूब व्हिडिओ बनवू शकतो आणि या व्हिडिओ पाहून पण लेडीजची जी थोडीशी भीती असते ती आपण घालवू शकतो. बनवण्याचा उद्देश हा ब्लॉग हा तोच आहे. आणि प्लस किरण सरांना पण एक सपोर्ट होऊन जाईल, त्यांना पण एक लाईनचा क्लायंट बेस मिळून जाईल, हा दुसरा उद्देश आहे, बाकी काहीच नाही. आणि आपण आता हा जी सिरीज चालू करणार आहे ऍक्च्युली, बघूया आमची मंजू जी आहे माझी वाईफ किती दिवसात गाडी शिकते. हा फर्स्ट डे आहे 14 तारखेचा रविवार संडे, टायमिंग होता 7:30 ते 7:15 हा आम्ही टायमिंग ठेवला आहे क्लासचा. सो लेट्स सी किती ती दिवसात शिकते. हा दर रविवारी मी हा ब्लॉग टाकणार आहे आता आणि तुम्हाला दर रविवारी हा ब्लॉग बघायला मिळेल. हा फर्स्ट ब्लॉग आज मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत अपलोड करतो. सो लेट सी. आणि त्याच्यात तुम्हाला बेसिकली गाडी कशी शिकवतात किरण सर हे तुम्हाला पण समजेल आणि तुम्ही त्यांची सेवा पण घेऊ शकतात. आणि किती वेळ लागतो बेसिक गोष्ट जे आहेत, इव्हन ज्यांना गाड्या येतात ते पण ह्या व्हिडिओ बघून हळूहळू गाड्या
तुम्ही हे शिकू शकतात, म्हणजे बघून हे शिकू शकतात. बघा इतका कंट्रोल केला, आता समोर एक व्यक्ती जात होती तरी सरांनी छान कंट्रोल केलेला आहे. क्लस पाईप पूर्ण दाबा, पाईप प्रत्येक वेळेस सांगितलं दाबायला, पूर्ण दाबत जायचं. तो जोपर्यंत तुम्ही क्लस पूर्ण दाबत नाही तोपर्यंत गिअर ऑपरेटिंग होणार नाही. त्याला फर्स्ट गिअर इथून परत असा तसंच पुढे घ्यायची, थोडी न्यूटन घेऊन परत जायचं आपल्याला. हळूहळू क्लस सोडा, त्या इंडिकेटर खाली असं हळूहळू क्लच आणि क्लस सोडा. सरांचे किती पेशन्स आहेत बघा. ब्रेक सोडा, ब्रेकचा पाय करा, फिरवा स्टेअरिंग, फिरवा तुमच्या बघा, फिरवा पूर्ण, फिरवा फिरवा स्टेअरिंग असं बस. आता सरळ करा, करा माझ्याकडे, फिरवा फिरवा माझ्याकडे, फिरवा फिरवा, सोडा क्लच, चला फिरवा, ते एक्सलेटर द्या, करा प्रेस हळूहळू. एक्सलेटर सुद्धा हळूहळू प्रेस करायचं, द्या हळू एक्सलेटर, एकदम स्मूथ. बघा किती छान टर्न घेतलेला आहे त्यांच्या अंडर गायडन्स सरांच्या मंजूने. सो दर रविवारी आपण हा व्हिडिओ टाकूया, बघूया किती दिवसात ही गाडी शिकते. आणि तुम्हाला पण काही बेसिक कन्सेप्ट हा व्हिडिओ बघून नक्कीच क्लिअर होतील अशी मी आशा करतो. सो मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. आणि ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं बेसिकली त्याचे पण कमेंट्स कळवा. किरण सर थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. आता आपण ही सिरीज चालू करणार आहोत, बघूया आपण किती दिवसात ही गाडी शिकते. आणि तुमचा हा जो व्हिडिओ आणि शिकवण्याची जी कला आहे ही बघून नक्कीच जे आमच्यासारखे जे गाडी चालवतात त्यांचे पण काही बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर होतील अशी मी आशा करतो. आणि मित्रांनो, तुम्हाला जर काही शंका असतील गाडी चालवण्याच्या बद्दल काही बेसिक तर तुम्ही कमेंट्समध्ये कळवा मला, नक्कीच किरण सर आणि मी पर्सनली त्याचे किरण सर पण त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतील कमेंट्स बॉक्समध्ये. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू थँक्यू. आता नेक्स्ट व्हिडिओ याचा आपला येईल, आपला सिरीजचा नेक्स्ट संडेला. थँक्यू. सो विशिंग यू ऑल द बेस्ट मंजुषा. थँक्यू सर, धन्यवाद.